विधाय विद्महे मेकल कन्याय धीमहि तन्नो रेवा प्रचोदयात। नर्मदा मैया की जय। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। या वर्षाच्या पहिल्या महिन्यापासून 2020 जानेवारीच्या 29 तारखेपासून मित्रांनो आपण सगळे बरोबर आहोत, त्याबद्दल सर्वात आधी तुम्हाला धन्यवाद देतो। 2020 29 जानेवारीला आपण भेटलो, आज आहे 31 डिसेंबर 2020। इतक्या दिवसापासून आपण बरोबर आहोत याचं श्रेय तिला। मग वर्षाच्या शेवटच्या दिवशी 31 डिसेंबर 2020 तुम्हा सर्वांचं अभिष्ट चिंतन करतो पुढे येणाऱ्या वर्षासाठी, कारण आज रात्री 12 वाजता नवीन वर्ष 2021 हे उजाडणार आहे आणि त्याची तुम्हाला ॲडव्हान्समध्ये फेलिसिटेट करण्यासाठी, अभिनंदन करण्यासाठी, अभिष्ट चिंतन करण्यासाठी, तुमच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी हा विशेष व्हिडिओ। मग हॅप्पी न्यू इयर असं तुम्ही सगळे आपापल्या घरी म्हणाल आणि परत आपली भेट होईलच, पण आता ह्या वर्षातला हा शेवटचा व्हिडिओ आहे। आता याच्या पुढचा व्हिडिओ जो तुम्ही बघाल तो 1 जानेवारी 2021 तुम्ही बघणार आहात। मग सरत्या वर्षाचा निरोप घेण्याआधी या वर्षात काय काय गमती जमती झाल्या स्पेशली यूट्यूबवरती, त्या तुम्हाला मी एक जस्ट दाखवतो, कारण कालच मला यूट्यूबची एक मेल आली, तर म्हटलं तुम्ही पण थोडं बघा, एक छोटासा पोर्शन आहे आणि नंतर मग आजचं जो आपला अजेंडा आहे नीलकंठचं स्केच ते तुम्हाला मी दाखवतो। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। हे बघा मित्रांनो, सगळ्यात पहिली सगळ्यात पहिलं यूट्यूबचा आपल्याला निरोप मिळालेला आहे की आपण पूर्ण वर्षभरामध्ये 5,239 मिनिटं एवढं रेकॉर्डिंग अपलोड केलेलं आहे। म्हणजे 60 मिनिटाचा एक तास जर म्हटला तर 6 9 54 एक साधारण 89 तास असं आपलं रेकॉर्डिंग झालेलं आहे। हां, आता मी सांगितलं 89 तास पण नाही, 87 मिनिटं आणि अर्धा तास एवढं रेकॉर्डिंग झालेलं आहे पूर्ण वर्षभरामध्ये। यूट्यूबला मी जॉईन करून मित्रांनो 4,933 दिवस झालेले आहेत। आता 4,933 दिवस म्हणजे वर्ष जर काढले आपण डिवायडेड बाय 365 केलं तर हे 13 वर्ष 51 दिवस इतक्या वर्षापासून 13 वर्ष 51 दिवस यूट्यूबवरती मी आहे। आणि एक डेटा अजून यूट्यूबने आपल्याला दिलेला आहे की आत्तापर्यंत 13,193 वेळेला लाईक केले गेलेले आहेत व्हिडिओज, आणि याचं श्रेय अर्थातच तुम्हा सर्वांना आहे। आणि पुढचं तुमचंच कौतुक, तुम्ही जे कमेंट करता खाली ते आजपर्यंत 5,374 वेळेला तुम्ही कमेंट्स केलेले आहेत आणि हे जे व्हिडिओज आहेत यूट्यूबवरचे आपले ते तुम्ही 4,138 वेळेला शेअरिंग त्याचं केलेलं आहे, म्हणजे कोणाकोणाला पाठवलेलं आहे त्याचं यूट्यूब। आणि हा पण डेटा तुमच्याबद्दलच आहेत। या पूर्ण वर्षभरामध्ये आपल्याला 2613 नवीन सबस्क्रायबर्स मिळालेले आहेत। मित्रांनो आहात कुठे? आणि पूर्ण वर्षभरामध्ये 2,25,468 नवीन व्ह्यूज आपल्याला मिळालेले आहेत। तर या सर्वांचं श्रेय पूर्णतः तुमचं आहे। मय्याजींच्या प्रेरणेने, सद्गुरूंच्या आशीर्वादाने आपण व्हिडिओज मय्यावरती, मय्याच्या संबंधित टाकायला सुरुवात केली आणि
त्याचं हे तुम्ही वृत्तांत आत्ता जस्ट बघितला पहिल्या पार्टमध्ये. मी म्हटलं आज वर्षाचा शेवटला दिवस आहे, तो वर्षभराचा अहवाल तुम्हाला मी देऊन टाकतो. म्हणजे अहवाल वाचनाचा कार्यक्रम होता असं आपण म्हणूया. तर आता इथे थांबतो मी. आता तुम्हाला सीलकंठचा स्केच आणि त्याच्यावरचं वर्णन मी जस्ट सांगतो. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. ओम रुद्रदेहाय विद्महे मेकलकन्याय धीमहि तन्नो रेव प्रचोदयात. नर्मदा मैया की जय. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. तुम्ही या वर्षाच्या शेवटल्या दिवशी हा व्हिडिओ बघत आहात, 31 डिसेंबर 2020. तर आगामी वर्षाच्या तुम्हाला भरपूर शुभेच्छा देऊन हा सीलकंठचा मॅप तुम्हाला दाखवायला सुरुवात करतो. स्केचची सुरुवात अर्थातच मैयाजींपासून. या आश्रमाच्या मागच्या बाजूला मैयाजी वाहत आहेत आणि त्यांची दिशा ही अशी आहे. आणि याच्या पुढचं आश्रम नीलकंठ आहे, तो हा जायचा रस्ता इकडनं जावा लागतो आपल्याला. मित्रांनो, हे जे लाल रंगाची लाईन दिसतीये पहिवाली, ही आहे त्या आश्रमाची तटबंदी. इथे मैयाजींच अतिशय सुंदर किनारा आहे आणि तिथे जस्ट हा जो रस्ता येतोय इथे दोन दगड, अगदी 5-10 फुटावरती दोन दगड आहेत आणि इथे बसून अगदी व्यवस्थित स्नान करतायत. म्हणजे खूप पात्रात जावं लागत नाही. इथे किनाऱ्यापासून 5 फुटावरती हे दोन दगड आहेत, ते मध्ये शांतीने बसून आपण स्नान करू शकतो. तसे इथे स्नान आपण केलं. आता तुम्हाला जरा आश्रम दाखवतो. या आश्रमात या बाजून एंट्रन्स, इथे नर्मदा माईच मंदिर, इथे ही माईची मूर्ती आणि इचा चेहरा या बाजूला आहे. अर्थातच, कारण अमरकंटक या बाजूला आहे, म्हणजे पूर्व या बाजूला आहे, इकडे पश्चिम, तर पूर्वाभिमुख अशी ती मैयाची मूर्ती आहे. मग इकडनं आश्रमाच्या आतच एक असा सुंदर पेव्हमेंट केलेला आहे जो आपल्याला घेऊन येतो या मुख्य हॉलच्या समोर. हॉलमध्ये जायला या 4-5-7-8 पायऱ्या मला वाटतं आणि सुंदर कोटा स्टोनच्या पायऱ्या आहेत. दोन्ही बाजूला सुंदर पॅरापेट केलेली आहे. इकडे लॉन आहे आणि या समोरच्या बाजूला मोठी लॉन आहे, अगदी प्रशस्त लॉन. 100-200 माणसांचं जेवण तिथे करू शकू एवढी मोठी लॉन आहे. त्यानंतर हा आहे आपला हॉल, मोठा हॉल आहे. माझ्या अंदाजाने हे 40 फूट बाय 60 फुटाचं तरी हॉल असेल आणि आम्ही गेलो तेव्हा पूर्ण रिकामा होता. आम्ही दोघं आणि आमच्या बरोबरचे 3 जण ते थोडा वेळ थांबवून मग ते निघून गेले, पण आपण इथे मुक्कामी राहिलो होतो. इथे आसनं लावली होती आपण. याच हॉलच्या मागच्या बाजूला इथे एक लाकडाचं तख्त होतं, त्या तख्तावरती चांगल्या मॅट्स अशा ठेवलेल्या असायच्या. तुम्ही त्यातल्या 2-3 किती हवे तेवढे मॅट्स घ्या झोपायसाठी. त्याच्या शेजारी जी रूम होती तिथे ते गुजराती संन्यासी आपल्याला भेटले होते. अतिशय म्हणजे काही मोजकी माणसं जी अशी नेहमी लक्षात राहतात आपल्याला, त्यापैकी एक ते संन्यासी होते. मग इथे उजव्या बाजूला टॉयलेट बाथरूम वगैरे. आणि इथे ही जी लाईन दिसतीये या लाईनीवरून असा स्लोप होता, काँक्रीटचा, पूर्ण काँक्रीटचं होतं आणि स्वच्छ होतं असा स्लोप होता. आणि या ठिकाणी हे जे दोन दिसतात इथे आंघोळीसाठी नळ लावलेले होते. इथे मागच्या बाजूला हा पूर्ण ओटा होता. म्हणजे इथून खाली बघितलं किनारा तर जवळजवळ 15-20 फूट खाली मैया होती. इथे या ओट्यावरती इथे संध्याकाळी बसून आम्ही मैयाजींचं पूजन केलं होतं. कारण पश्चिम दिशा ही झाली तर पश्चिमाभिमुख असं आम्ही इथे सगळं मांडून. आणि इथे सुंदर सगळे झाडांचा एरिया आहे, भरपूर लागवड केलेली त्यांनी झाडांची.
इथे बसूनच आम्ही संध्याकाळचं पूजन केलेलं. इथूनच एक रस्ता, एक जिना हा मैयाजींकडे जायसाठी इकडनं एक जिना आहे असा. इथे एक लोखंडी गेट लागलेलं आहे, ते गेट उघडून खाली उतरायचं आणि इथून मग हा पूर्ण कॉन्क्रीटचा रस्ता इथे केलेला आहे. हा घाटही पूर्ण कॉन्क्रीटचा आहे, स्वच्छ नीट अँड क्लीन. आणि इथे छोटे छोटे पोरं या ठिकाणी भरपूर स्नान करत बसलेले होते. पाण्याची खूप जास्ती खोली नाही आहे तिथे. मग आता आलो आपण फ्रंटला, तर ही लॉन सांगितली. या लॉनच्या इथे किचन, शेजारी इथे जी दुसरी रूम आहे तिथेच बसून महाराज आम्हाला पंकज वाढायचे जेवायसाठी. आणि अतिशय काय म्हणा रुचिकर असं भोजन तिथे तयार केलं जायचं. गुजराती पद्धतीचं होतं, कारण गुजरातमध्येच आता आपण अतिशय रुचिकर जेवण मला नेहमी लक्षात राहील जेवण. या रूमच्या पलीकडे एक गाय आणि त्या गायीचं वासरू बांधलेलं असायचं. आणि इथले जे महाराज होते त्यांना पक्षी वगैरेचा भरपूर शौक होता, त्यामुळे त्यांनी बरेचसे पक्षी तिथे येत राहायचे. एक तर झाडं बिड खूप होते त्यामुळे भरपूर पक्षी तिथे ये जा करायचे आणि त्यांना दाणे बिणे टाकून ते त्यांना अगदी खुश ठेवायचे. त्यामुळे पक्षी तिथले असे संतुष्ट असायचे. इथे रात्री जेव्हा आम्ही झोपलो होतो तेव्हा या पूर्ण 40x60 हॉलमध्ये आम्ही दोघ जण आणि या खोलीमध्ये ते संन्यासी इथे राहायचे. ते मला वाटतं 2-3 महिन्यापासून तिथे मुक्कामी होते, त्यामुळे आतमध्ये त्यांना एक पलंग, एक टेबल, त्या टेबलावरती त्यांची भरपूर अशी पुस्तकं, उपनिषेद, गीता. ते एक ज्ञानी पुरुष होते. या घाटावरनं इकडे येताना इथे एक छोटीशी घुमटी होती, टपरी किंवा घुमटी. त्या घुमटीमध्ये अशा नित्य उपयोगी वस्तू मिळून जायच्या. कुठे बिस्किट घेतली, पावडरचा छोटा डबा हवा, टूथपेस्ट हवे, असे किराण्याचं दुकान होत पण अगदी छोटस होत. थोडं पुढे आलो कि इथे अशा झोपड्या होत्या बांधलेल्या, मध्ये लोक राहायचे. तर असा हा आश्रम सीलकंठ, सीलकंठ. तर तुम्हाला स्केच बघायला आवडतं म्हणून बघा, आज 18 तारखेला सकाळी बसून मी हे मुद्दाम तयार केला. आणि तुम्ही एवढं कौतुक करता, जसं प्रिया नाईक त्यांनी लिहिलं की नीट अँड क्लीन स्केच छान आहे, तुम्हाला आवडतं. सुमंगलला ती कल्पना आवडली स्केचच्या द्वारे सांगायची. अर्थात यात सांगायला मलाही सोय पडते, कारण नुसतं शब्दांनी पूर्ण चित्र उभं करणं, त्याच्याऐवजी समोर जर स्केच असेल तर इट बिकम्स इझियर. तर असं आहे मित्रांनो, तर आता हा भाग इथे थांबवूया. आणि एक या वर्षातली अजून एक चांगली घटना की तुम्हाला एक उदयजी धुपकर आठवत असतील, बऱ्याच वेळेला त्यांचा रेफरन्स दिलेला आहे. तर आज सकाळीच मला त्यांचा व्हॉट्सअपवरती मेसेज मिळाला की मी परत तुमचे युट्यूबवरती व्हिडिओज बघायला सुरुवात केलेली आहे आणि या अविरत परिक्रमेमधले पार्ट्स आता मी अगदी सुरुवातीपासून एक एक दोन दोन करून बघतो आहे. तर तुम्ही मला प्लीज ती सगळ्या व्हिडिओची लिंक पाठवाल का? तर मग आपल्याला सोपं असतं, अगदी ती प्लेलिस्ट कॉपी करून शेअर त्यांना करून दिली अँड ही सॅटिस्फाईड. तर मला या गोष्टीचा आनंद आहे की काही काही वेळेला लोक असे येतात, काही दिवस त्यांचा आपल्याला संघ घडतो, मग काही प्रापंचिक दुसऱ्या कामांमुळे, डायव्हर्शन्समुळे लोक अधूनमधून इथे कमेंट करणं त्यांचं कमी होऊन जातं. आणि त्यानंतर परत जेव्हा भेटतात तेव्हा एकदम जुने मित्र, स्नेही, नातेवाईक असं भेटल्याचा आनंद होत. तर सुरुवात केली होती तेव्हा मला
ते व्हिडिओ समोर बसून करायला कदाचित थोडं नर्वसनेस असेल, पण आता असं मला वाटतं की तुम्ही सगळे असं कुटुंब, एक असं विस्तारित कुटुंब ज्याला म्हणतात एक्सटेंडेड, फक्त एका घरात आपण नाहीये, कोणी चाळीसगावला आहे, कोणी साताऱ्याला आहे, कोणी बडोद्याला आहे, कोणी मुंबईला आहे, कोणी ठाण्याला आहे, पुण्याला भरपूर लोक आहेत, कोणी कॅनडाला आहे, कोणी अमेरिकेला आहे, असे नाना ठिकाणी तुम्ही वसलेले आहात आणि तिथूनच तुमच्या स्नेहाचा असा वर्षाव करत आहात. हे तुमच्याबद्दल जेव्हा जेव्हा मी विचार करतो माझ्या अंगावरती असे रोमांच उठतात. ही मैयाचीच कृपा आहे, ही शुद्धत मैयाची कृपा आहे आणि म्हणून तिलाच नमन वंदन करून मैयाची गायत्री म्हणून आपण हा आजचा प्रोग्राम इथे थांबवूया. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात. ओम रुद्रदेहाय विद्महे मेकलकन्याय धीमहि तन्नो रेव प्रचोदयात. ओम शांतस्वरूपाय विद्महे भागवत श्रेष्ठाय धीमहि तन्नो मार्तंड प्रचोदयात. नर्मदा मैया की जय. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आता नवीन वर्षात परत आपली भेट होईल. नर्मदे हर.